देश और दुनिया की तमाम छोटी बड़ी खबरों से अपडेट रहने के लिए हमारा चैनल सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकन। कंटेनर में जा रहा गुटखा मलकापुर समीप पगडा, DYSP देवराम गवली की बड़ी कार्रवाई। शक की बुनियाद पर रोके गए कंटेनर में लाखों रुपए का प्रतिबंधित गुटखा बरामद किया गया। ये कंटेनर हुगली से आ रहा था, जिसकी जानकारी मिलते ही DYSP देवराम गवली ने तुरंत जाल बिछाया, जिसमें दो संदिग्ध पकड़े गए। मिली जानकारी के मुताबिक अन्य एवं औषध प्रशासन के आला अधिकारी की जांच के बाद FRI की कार्रवाई की जाएगी। जनोपचार न्यूज नेटवर्क मलका। अंदाजे 1:30 सुमारास माननीय पुलिस अधीक्षक करासने सगळ्यांचा फोनद्वारे माहिती मिळाली की गोपनीय माहितीद्वारे हॉटेल खालसा जळगाव हायवे जळगाव नांदुर हायवे या ठिकाणी एक कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये गुटखा चाललेला आहे। तर आम्ही लागलीच या ठिकाणी पोहोचलो खालसा हॉटेलला। त्या ठिकाणी कंटेनर क्रमांक NL01PN9196 उभा होता। मग आम्ही ड्रायव्हरचा शोध घेतला, ड्रायव्हर मिळून आला नाही। मग आम्ही कंटेनर खोलून पाहिला, आतमध्ये गोण्या भरलेला आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये एका गोणीमध्ये आम्ही फोडून चेक केली असता राज पान मसाला म्हणून गुटखा, जो प्रतिबंधित गुटखा आहे तो मिळाला आणि पुढील कारवाई करत आहोत। अंदाजे गोपनीय माहितीद्वारे असे माहिती मिळते की 190 किंवा 92 असणार, 92 गोणे असतील आणि कंटेनरची किंमत समजा 20-25 लाख। सर राज्यामध्ये अशा पद्धतीने सर्रासपणे गुटखा विक्री होतोय आणि एक गाडी पकडली, त्याला आपण चाप कसा बसवणार? नाही, आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। आता आता या बिल्टीमध्ये यांनी भिवडी म्हणून भिवडीवरून तो माल आला असं म्हणताय आणि तो चाललाय तिकडे हुबळी याला। आम्हाला जशी माहिती मिळते त्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही कारवाई केलेली आहे आणि बरेचसे कारवाई होतात।